गेल्या 20 महिन्यांपासून बिहारमध्ये राजकीय अस्थिरता असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. सरकार स्थिर नसल्यामुळे बिहार इतर राज्याच्या तुलनेत 10 वर्ष मागे गेला असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. बिहारच्या या राजकीय अस्थिरतेला नितीश कुमार जबाबदार असल्याचा जोरदार आरोपही भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी नितीश कुमारांची नौटंकी सुरू असल्याचं भाजपनं म्हटलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील अनेक समस्यांबाबत यावेळी चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. श्रीलंकेच्या शिष्टमंडळानं काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. आरोग्यमंत्र्यांशी यावेळी अनेक प्रश्नांवर श्रीलंकेच्या शिष्टमंडळानं चर्चा केली आहे. आरोग्याच्या समस्येवर यावेळी विचारमंथन करण्यात आलं. देशभरात स्वाईन फ्लूचा कहर सुरू आहे. गुजरात राज्यात सुद्धा स्वाईन फ्लूनं लोक हैराण झालेत. अहमदाबादमध्ये स्वाईन फ्लू रोखण्यासाठी विशेष वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. रुग्णांबाबत कोणतीही निष्काळजी बाळगली जात नाहीये. उपचाराची चांगली व्यवस्था असल्यानं राजस्थानमधून सुद्धा लोक स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी गुजरातमध्ये येऊ लागले. पाकिस्ताननं भारतातील 173 मच्छीमार असलेल्या कैद्यांची सुटका केली आहे. पंजाबमधील वाघा बॉर्डरवर त्यांची सुटका करण्यात आली आहे. मासेमारी करताना समुद्राची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानं त्यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी सैनिकांकडून हार झाल्याची माहिती यावेळी भारतात आलेल्या मच्छीमारांनी दिली आहे. मच्छीमारांना भारताच्या सीमारेषेची माहिती देणारी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मच्छीमारांनी यावेळी केली. इसिस या दहशतवादी संघटनेनं लिबियातल्या 21 इजिप्शियन नागरिकांचा शिरच्छेद केला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आणि अत्यंत क्रूर अशा या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि त्यानंतर इसिसच्या या शैतानी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. दरम्यान 21 नागरिकांच्या शिरच्छेदाच्या घटनेनं इजिप्त देश हादरून गेलाय. या घटनेचा निषेध करत इजिप्तमध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.